पाहणार आहोत तर त्याच्यातली पहिली संज्ञा आहे वर्ग प्राप्तांकांच्या सोयीस्कर आकाराच्या गटांना वर्ग असं म्हणतात जसं आपण मागच्या सारणीमध्ये सहा ते दहा अकरा ते पंधरा सोळा ते वीस असे वर्ग केले ते या वर्गांनाच आपण गट म्हणतो आणि त्या गटालाच आपण वर्ग असं म्हणतो आता पुढची संज्ञा आहे वर्ग मर्यादा वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना वर्ग मर्यादा म्हणतात आता मागच्या उदाहरणात आपण सहा ते दहा यामध्ये सहा हा प्राप्तांक जो आहे तो खालची वर्ग मर्यादा दाखवतो तर दहा ही संख्या वरची वर्ग मर्यादा दाखवते त्यानंतर पुढची संज्ञा आहे वारंवारता प्रत्येक वर्गात जेवढे प्राप्तांक येतात त्या एकूण प्राप्तांच्या प्राप्तांकांच्या संख्येला त्या वर्गाची वारंवारता असं म म्हणतात मागील सारणीमध्ये अकरा ते पंधरा या वर्गात वीस प्राप्तांक येतात म्हणून अकरा ते पंधरा या वर्गाची वारंवारता वीस आहे असे आपण म्हणतो तील संज्ञा पाहू आपण वर्गांतर किंवा वर्गावकाश असं देखील म्हणतात त्याला अखंडित वर्ग दिले असताना येणाऱ्या दोन वर्गाच्या खालच्या किंवा वरच्या मर्यादेतील फरकाला वर्गांतर असे म्हणतात उदाहरणार्थ पाच ते दहा असे पाच ते दहा दहा ते पंधरा किंवा पंधरा ते वीस असे वर्ग दिले वर्ग असल्यास पाच ते दहाचे वर्गांतर दहा वजा पाच बरोबर पाच आहे असं म्हणतात त्यानंतर पुढील संज्ञा पाहू आपण वर्गमध्य वर्गाच्या खालच्या व वरच्या वर्गमर्यादेच्या वर्ग सरासरीस वर्गमध्य असे म्हणतात म्हणजे त्या वर्गाच्या वर्ग मध्य येणारी प्राप्तांक तर वर्गमध्य काढण्याचं सूत्र आहे बरोबर खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागीला दोन आता उदाहरण म्हणून अकरा ते पंधरा या वर्गाचा वर्ग मध्य अकरा अधिक पंधरा भागीला दोन बरोबर सव्वीस भागीला दोन बरोबर तेरा